ना ही तुमसे ना ही हमसे, सद्गुरु है साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन, त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण। यामधून आपल्याला मामांचे अनेक लीला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया। बाळूमामांच्या नावाने चांग भले। देव माझा बाळूमामा। बाळूमामांच्या नावाने चांग भले। समर्थ सत्पुरुष आपल्या कृपेने एखाद्या माणसाचा प्रारब्ध भोग टाळू शकतात। बाळूमामा नारदासारखे निर्भय आणि सर्वत्र संचार करणारे, कल्याण करणारे। रामचंद्र बाळाप्पा बागडी राहणारा निंगापूरचा। हे छोटेसे गाव उत्तर कर्नाटकात विजापूर जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यात आहे। वारंवार होणारा अत्यल्प पाऊस या गावाला नेहमी दुष्काळग्रस्त करतो। मागासलेल्या जमातीचे विविध गट या भागात राहतात। बागडी ही अशीच एक जमात स्वतंत्र पूर्व काळात आणि नंतरही काही वर्षे या जमाती अतिशय मागासलेल्या होत्या। निर्वाहासाठी जमेल तो उद्योग हे लोक करत। वाटमारी करणे म्हणजे वाटसरूंना लुटणे हे त्यांचे आवडते साधन होते। अशा काळातील ही घटना, प्रपंच चालवणे महाकठीण झाल्यामुळे अनेक माणसे सहकुटुंब स्थलांतर करत। रामचंद्र बागडी नशीब उघडावे म्हणून महाराष्ट्रात पुणे भागात बारामतीला निघाला। सगळे कुटुंब बरोबर घेतले होते। प्रवासात श्री विठ्ठल क्षेत्र पंढरपूर वाटेवर येत होते म्हणून तो पंढरपुरात थांबला। काही पुण्याई असावी त्याची। त्याने चंद्रभागेत मुलाबाळांसह स्नान केले। गरिबीची स्थिती असून 5 वारकऱ्यांना प्रसाद भोजन घालावे असे ठरवले। शक्तीनुसार अन्न तयार केले। श्री विठ्ठलाचे डोळे भरून दर्शन घेतले। सुशिक्षित माणसाने करावी तशी प्रार्थना त्याने केली नसेल पण त्याचा भाव शबरीसारखा शुद्ध असावा। त्याने पांडुरंगाला नैवेद्य दाखवला व भोजनासाठी वारकऱ्यांना आवाहन करू लागला। रामचंद्रची भाषा, सामान सुमान, त्याची माणसे व एकंदर 18 विश्वे दारिद्र्य अवस्था पाहून असेल कोणीही वारकरी जेवणास येईना। अखेर तो कंटाळून उदास झाला। एवढ्यात एक नौका माणूस तेथे आला। त्याच्या डोक्याला रुमाल बांधलेला होता। शर्ट, धोतर, अंगावर घोंगडी, पायात साधे चप्पल, काळा सावळा, चांगला उंच व मध्यम बांध्याचा होता तो। तो त्याला विचारू लागला, रामा तू एवढा दुःखी का दिसतोस? रामचंद्र बागडी म्हणाला, मी किती श्रद्धेने अन्न करवले तरी पण कोणीही विठ्ठल भक्त वारकरी जेवणास तयार होईना म्हणून मी निराश झालो आहे। नौक्या माणसाने रामचंद्रला उठवून 5 ताटे वाढाव्यास सांगून 5 ही तयार पानांना आपला कृपास्पर्श केला आणि खावा प्रसाद असे म्हणून परत निघण्यापूर्वी रामचंद्राची खुशाली त्याने विचारून घेतली। एकूण सर्व गरिबीची परिस्थिती ऐकल्यावर अखेर नौका माणूस रामचंद्रला म्हणाला, तू फार दिवस नव्या गावी राहू नकोस, शक्य तेवढ्या लवकर आपल्या गावाला परत जा, तुझे तिकडे बरे होईल। यावर थोडे समाधान वाटून रामचंद्रने नौक्या माणसाला प्रश्न केला, काका तुम्ही कोण आहात? तुमचे नाव गाव सांगा ना। नौका माणूस म्हणाला, तुझ्याकडे मी 12 वर्षांनी येईन, त्यावेळी माझी ओळख धरशील काय? एवढे बोलून झाल्यावर नौका माणूस दिसेनासा झाला। नंतर रामचंद्र कुटुंबासह बारामतीला आला। त्याने सावत्तेने पैसा खर्च करून काही रक्कम साठवली। सुमारे 2 वर्षांनी निंगापूरला परत आला। शिल्लक रकमेतून काही जमीन घेतली। थोडे बरे चालू लागले। तथापि अपूर्ण साधनामुळे अधूनमधून चोऱ्या व दरोडे हा प्रकार त्याला करावा लागे। हा काळ 1940 च्या सुमाराचा होता। दिवस नेहमीच्या गतीने चालले होते।
पावसाळा संपणार होता. रामचंद्रच्या जमिनीत बाजरीचे पीक डोलत होते. धनगरांची बकरी उभ्या बाजरीत घुसलेली दिसली. जवळ धनगर होताच बहुतेक सर्व पीक खराब झाले होते. अशा वेळी रामचंद्रला ते दुरून दिसले. त्याचा संताप अनावर झाला. आपली चकाकणारी धारदार कुऱ्हाड घेऊन तो धावत आला. धनगराला खडसावून विचारले, तू कोण? हे काय केलंस? संपूर्ण पीक नासाडी केलंस? तुला आता संपवल्याशिवाय सोडणार नाही. आणि धनगराच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्यास त्याने आपले हात उचलले. तोच धनगर रूपातील बाळूमामा त्याला नारद मुनींनी वाल्या कोळ्याला म्हटल्याप्रमाणे अत्यंत शांतपणे व अमृतवाणीने म्हटले, अरे हे शेत वास्तविक कोणाचे आहे? मी तुला पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात सांगितलं नव्हतं काय? मी तुझ्याकडे आलेलो आहो. तू विसरला असशील, मी कधीही काहीही विसरत नसतो. चालते बोलते देव अशा धनगर रूपातील मामांचे अमूल शब्द कानी पडताच रामचंद्राच्या मनाचा पालट झाला. त्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. हा सामान्य माणूस नव्हे, धनगर नव्हे, हा आम्हाला गरिबांना भेटलेला परमात्मा पांडुरंगच आहे असे लक्षात येऊन त्याने मामांच्या पायावर लोळण घेतली. उगारलेली कुऱ्हाड केव्हाच हातातून गळून पडली होती. मामांना रामचंद्र बागडी शरण आला. मामा खेरीज दुसरा कोणी देव त्याच्या मनातही त्याने आणला नाही. निरक्षर साधी माणसे भलतीच निष्ठावान असतात. त्यांच्या स्वभावाला शांतपणे त्यांच्या चुका सहन करून वळण लावणारा भेटला म्हणजे ती प्राणपणाने आज्ञाधारकपणे संतांची सेवा करतात. अशी सेवा शब्दज्ञानी पंडितांना सुद्धा कधी जमलेली दिसत नाही. दर साल पावसाळ्याचे प्रारंभी मामांची बकरी देशभागाकडे निघत. ठराविक काळी निंगापूर परिसरात येत तेव्हा मामांची सेवा आणि सहवास आवडीने करणाऱ्या अनेक मंडळींपैकी हे बागडी कुटुंब आहे. मामांच्या आज्ञेनुसार रामचंद्र बागडीने अनितीचे चोऱ्या वगैरे करण्याचे प्रकार संपूर्णपणे सोडून दिले. कष्टाळूपणे शेती करू लागला. हळूहळू स्थिती सुधारत चालली. संपूर्ण कुटुंब मामांना आपले दैवत समजून भजू लागले. 1966 मध्ये बाळूमामा समाधीस्थ झाले. रामचंद्र बागडी 1969 मध्ये वृद्ध होऊन वारले. त्यांचा मुलगा भगवंती आज सुमारे 50 वर्षे वयाचा आहे. आदमापुरात विशेष उत्सव काळी ही बागडी मंडळी अतिव भक्तीने येतात, सेवा करतात. देव माझा श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले. आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.